नमस्कार, स्वागत शैलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत थंडीसाठी खास अगदी पौष्टिक आणि खमंग बाजरीचं थालीपीठ. वाटण्यासाठी घेऊया 1 इंच आलं, 1 हिरवी मिरची, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1/2 छोटा चमचा जिरे, 1/2 छोटा चमचा मीठ. याला भरडसर वाटून घेऊया. वाटताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. आता एका बाउलमध्ये घालूया 2.5 वाटी बाजरीचं पीठ. अर्धी वाटी बेसन किंवा डाळीचं पीठ, 1/2 वाटी तांदळाचं पीठ, साधारण 1/2 चमचा मीठ, 1 लहान चमचा ओवा. याला हातावर चोळून टाकूया म्हणजे याचा वास छान लागतो. 1 लहान चमचा पांढरे तीळ, 1/2 छोटा चमचा हिंग, 1/2 छोटा चमचा हळद, 1 लहान चमचा लाल मिरची पूड. हलकंसं वर खाली करून घेऊया म्हणजे सुके मसाले आणि पीठ व्यवस्थित एकजीव होईल. यात 1 छोटा चमचा आपण केलेलं वाटण घालूया. 2 मोठे कांदे मध्यम चिरलेले, 1/2 कप कोथिंबीर चिरून घेतलेली, 1 मोठा चमचा तेल. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये लागेल तसं पाणी घालून मळून घेऊया. याला साधारण 1 ते 1.25 वाटी पाणी लागते. पीठ नेहमीपेक्षा थोडंसं मऊसर मळणार आहोत कारण बाजरी कोरडी असते, त्याच्यामुळे जर जास्त घट्ट मळलं तर थालीपीठाला भेगा पडू शकतात आणि ते तुटू शकतं. यात 1 लहान चमचा तेल घालूया, मळून घेऊया. आपलं पीठ मळून झालेलं आहे. याला 1 ते 2 मिनटं मुरत ठेवूया. याचा एक गोळा घेऊन कन्सिस्टन्सी चेक करूया. हा छान मळला जातोय. आता याची थालीपीठं करायला घेऊया. थालीपीठं थापण्यासाठी तुम्ही कोणतीही जाड प्लास्टिकची पिशवी घेऊ शकता. मी नॉर्मल तेलाची पिशवी घेतली आहे. तुम्ही बटर पेपरही वापरू शकता. यावर अगदी थोडंसं तेल टाकूया. मी याप्रमाणे गोळा करून घेतला आहे. आता याला थापून घेऊया. हातावर थोडंसं तेल घालून घेऊया म्हणजे थापताना हाताला पीठ चिकटणार नाही. आता याला थापून घेऊया. थोडं थापून झालं की यावर पांढरे तीळ घालूया. पुन्हा थापूया. मध्ये भोकं पाडून घेऊया. मध्ये भोकं पाडल्याने हे व्यवस्थित चिजतं आणि फुगत नाही. एका तव्यावर थोडंसं तेल घालून घेऊया. यावर आपण थापलेलं थालीपीठ घालूया. हे साधारण 1 मिनिट एका बाजूने शिजवूया. यावर थोडंसं तेल सोडूया. तुम्ही बघू शकता एका बाजूने तयार झालं की याचा रंग बदलतो. आता याला पलटून घेऊया. अगोदर याला बाजूने सोडवून घेऊया म्हणजे हे मधून तुटत नाही. तुम्ही बघू शकता हे एका बाजूने छान खरपूस झालंय. परत थोडंसं तेल घालूया. हे दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेऊया. तर आपलं अगदी खमंग आणि चविष्ट बाजरीचं थालीपीठ रेडी आहे. तुम्ही ही झटपट रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.